मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं म्हणून जरांगेंनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेली आहे. 24 फेब्रुवारीपासून मराठा समाज गावोगावी रास्ता रोको करणार असून हे आंदोलन कसं असेल जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरणार. 24 फेब्रुवारीपासून रोज रास्ता रोको आंदोलन होणार. जगातला सर्वात मोठा रास्ता रोको करायचाय, जरांगेंचं आवाहन. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे विरुद्ध सरकार असा संघर्ष पुन्हा पेटलाय. राज्य सरकारला जेरी चाडण्यासाठी रोज सकाळी उठायचं आणि आंदोलनाला जायचं असं आवाहन जरांगेंनी केलंय. 24 फेब्रुवारीपासून मराठा समाज राज्यभर रास्ता रोको आंदोलन करणार आहे. तर 3 मार्चला जगातला सर्वात मोठा रास्ता रोको करायचाय असंही मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. 3 मार्चला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी वेळ एकच इतक्या सकाळी शक्य नाही. जिल्ह्यातून लोक येतील 12 ते 1 चा टाइम ठेवा. महाराष्ट्र भर सगळ्यांचा एक एक टाइमला 1 टाइम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात आंदोलन रास्ता रोको सुरू झालं पाहिजे एकच टाइम. मनोज जरांगेंनी 24 फेब्रुवारीपासून गाव पातळीवर आंदोलनाची सुरुवात करायला सांगितले. एकाच वेळी महाराष्ट्रातील गावागावात रास्ता रोको आंदोलनं केली जाणार आहेत. सकाळी 10:30 ते दुपारी 1 या वेळेमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जाईल. ज्यांना या वेळेत आंदोलन करणं शक्य नाही त्यांनी संध्याकाळी 4 ते 7 या दरम्यान आंदोलन करायचंय. विशेष म्हणजे हे रास्ता रोको आंदोलन रोज करायचं असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. 29 फेब्रुवारीपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर मराठा समाजातील वृद्धांनीही आमरण उपोषणाला बसावं असं जरांगे म्हणाले. उपोषणादरम्यान एकाचाही जीव गेला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असा इशाराही त्यांनी दिलाय. यांनी जर ह्या 24 ते 29 पर्यंत जर नाही अंमलबजावणी केली तर मयास सगळ्या वृद्ध महिलांनी म्हाथऱ्या माणसांनी सगळ्यांना आमरण उपोषणाला बसायचं. पुरेचे पुरे लांब लचक बाजा टाकू ह्याकडे त्याकडे त्याच्यातल्या बीपी असणाऱ्या म्हाथऱ्या माणसं खोकणारे जागेवर संडास करणारे ही सरकारची जबाबदारी डॉक्टरची जबाबदारी. त्यातलं एक जर मेलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि शिंदे साहेबांची जबाबदारी. राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यापूर्वी मनोज जरांगेंनी सरकारला 2 दिवसांची मुदत दिली. यावेळेत मनोज जरांगेंनी सरकार समोर 3 मागण्या पूर्ण करण्याची अट ठेवली. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओबीसी समावेश करायचा, त्यासाठी कुटुंबीच्या नोंदी सगळ्या शोधायच्या, त्यांच्या परिवारांना द्यायच्या आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची. याला जुळून प्लस नसता महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच हे एका ओळीचा अध्यादेश काढायचा. दोन्हीपैकी एक कोणचं कर मान्य का भाऊ? दोन्हीपैकी कोणचं एक करवाले सह महाराष्ट्रातल्या सर्व केसेस सरसकट विनाट मागवल्याचे खूप जणाच्या घातल्या. ते किमान 6 महिन्यापासून दंपाला काय तेव्हा म्हणतो हनुमान शिकवले ते एवढेच तेव्हा ते त्या रोज मागण्या वाढतात. तू आधी आताच राह ना आमच्या मागण्या काय तुम्ही हिंदी पाठ करून झाला तुला का माझ्या मागणीचं धोरण कळायचं ते माझ्या बैल बघण्याची आधी म्हणतो जाऊन त्याच्या कार्यकर्त्याला हिंदी ने क्या बोला दाखवले. हैदराबादचं गॅजेट हे आपण 6 महिन्यापासून घ्या म्हणतो त्या ते गॅजेट घ्यायचं साधी प्रक्रिया. त्यासाठी शिंदे समितीनं नुसतं हैदराबादचं गॅजेट शिफारस साधी प्रक्रिया सचिव सुद्धा शिफारस शकतो. एकीकडे मनोज जरांगे यांनी सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही यावरून जुंपलीय. फसवा फसवीचा खेळ आहे आणि ही फसवा फसवी मराठा आरक्षणापासून ते चंदीगडच्या महापौर पदापर्यंत निवडणुकापर्यंत सर्वत्र देशात फसवा फसवी सुरू आहे.
भारतीय जनता पक्ष हा फसवा फसवीच्या पायावर उभा आहे. आता जे ज्या पद्धतीने आरक्षण दिलं ते आरक्षण खरोखरच कोर्टात टिकणार आहे का? जे काही घटना तज्ज्ञ आहेत त्यांनी सुद्धा आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलं आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की जो काल निर्णय झाला तो कोर्टामध्ये टिकणार नाही. अशा लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा घाईगर्दीने घेतलेला निर्णय आहे. घटनेच्या चौकटीत राहून निर्णय करावा लागतो. तसं 10% मराठा समाजाला काल आरक्षण जे दिलं ते घटनेच्या चौकटीत बसून दिलं. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत त्या मराठा समाजाने काय करायचं? त्या मराठा समाजासाठी हा कायदा, आणि त्यामुळे हा कायदा हा कुणबी नोंदी सापडणारच नाही. मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर महायुती सरकारनं गुलाल उधळला, पण मराठा समाजानं पुन्हा आंदोलनाची तयारी सुरू केली. निवडणुकीच्या तोंडावर मराठा विरुद्ध सरकार असा संघर्ष टाळण्यासाठी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.